सुरुवातीलाच बातमी सांगलीहून सांगलीच्या सॅलरी अर्नर सोसायटीच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राडा झालेला आहे। यावेळी दोन्ही गटाकडून एकमेकांना धक्काबुक्की करण्यात आली, त्यामुळे संपूर्ण सभागृहात एकच गोंधळ उडाला। यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही गटावर कारवाईचा बडगा उगारलेला आहे, त्यामुळे सॅलरी सोसायटीच्या गोंधळाची नेहमीची परंपरा यावेळी देखील पाहायला मिळाली। सॅलरी सोसायटी ही शासकीय कर्मचाऱ्यांची सोसायटी असून सोसायटीच्या सभेत नेहमीच वर्चस्ववाद आणि एकमेकांना टार्गेट करण्यातच सभेचं कामकाज चालतं, त्यामुळे आजच्या सभेत दोन्ही गटांच्या संचालक आणि सभापतींमध्ये राडा झाल्यानं मोठा तणाव निर्माण झालेला आहे। यावेळी संचालक आणि सभासदांच्या ओढाओढी आणि धक्काबुक्की देखील झाल्याचं पाहायला मिळालं। नेमका आज इथं काय गोंधळ आहे ते जाणून घ्या। आमचे प्रतिनिधी आहेत दीपक चव्हाण। दीपक, सॅलरी सोसायटीचा हा जो काही गोंधळ आहे, ही जी परंपरा आहे, ती आज देखील पाहायला मिळाली, नेमकं काय प्रकार घडला होता? नक्कीच, सरकारी कर्मचाऱ्यांची ही सोसायटी आहे आणि प्रत्येक सर्वसाधारण सभेला हा गोंधळ हा निश्चितच असतो, त्यामुळं प्रत्येक सभेला पोलीस बंदोबस्त हा मागावा लागतो, कारण सत्ताधाऱ्यांना सभा चालवणं मुश्किल होते। भ्रष्टाचार असेल किंवा सभासदांच्या काही डिव्हिडंड वाटप असेल, अन्य विषय असतील, विषय यामध्ये महत्वाचे नसतात, मात्र जाणीवपूर्वक सभा गोंधळ सभेमध्ये गोंधळ निर्माण करायचा आणि सभेचं कामकाज बंद पाडायचं आणि सभा गुंडाळायची, या ही जी परंपरा गेली अनेक वर्षापासून सॅलरीची सुरू होती, ती सुद्धा अशी आज सुद्धा कायम राहिलेली। आजच्या सभेत सुद्धा सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले, अत्यंत क्षुल्लक आणि किरकोळ विषय होते, मात्र एकमेकांना चिडवण्याचा प्रकार यामध्ये दिसून आला आणि एकमेकांना कमी लेखनं आणि सभा बंद पाडणं आणि आपला वर्चस्व दाखवणं हा एकमेव प्रकार हा गेले अनेक वर्ष सॅलरीमध्ये सुरू होता आणि आजही तोच दिसून आला। एकमेकांना ओढावं धक्काबुक्की करण्यापर्यंत आजच्या सभेमध्ये मजल गेलेली आहे, आपण आपल्या दृश्यामध्येही पाहू शकतो। मात्र पोलीस असल्यामुळं त्या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही, मात्र ही सभेची गोंधळाची परंपरा आजही कायम राहिली असं म्हणता येईल। धन्यवाद दीपक या सगळ्या माहितीसाठी।